सामाजिक उपक्रम राबवित शिवसेनेच्या रीना मुदलियार यांचा वाढदिवस साजरा. शिवसेनेच्या रीना मुदलियार यांनी आपला वाढदिवस एका अनोख्या पद्धतीने साजरा करायचे ठरविले आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यातील 1000 अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्या कोरोना योद्ध्यांना म्हणजेच एसटी डेपोत काम करत असलेले चालक वाहक, पत्रकार बंधू, पोलीस, टीएमटी मध्ये काम करत असणारे चालक वाहक यांना N95 मास्क, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त असलेले ॲलोवेरा पासून बनविलेले कॉन्सेप्ट नोनी सिरप तसेच महिनाभर पुरतील एवढ्या सी व्हिटॅमिन गोळ्यांचे वाटप होणार आहे. आज पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एका रिक्षा चालकाला त्यांच्या मुलाच्या उपचारासाठी आर्थिक मदत करण्यात आली. तसेच खोपट येथील एसटी बस डेपो येथे कार्यरत असणाऱ्या चालक आणि वाहक कर्मचाऱ्यांना N95 मास्क, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त असलेले ॲलोवेरा पासून बनविलेले कॉन्सेप्ट नोनी सिरप तसेच महिनाभर पुरतील एवढ्या सी व्हिटॅमिन गोळ्यांचे वाटप करण्यात आले. वाढदिवस साजरा न करता या कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत असलेल्या या कोरोना योद्ध्यांना सहकार्य केल्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे तसेच रीना मुदलियार यांचे आभार मानले. यावेळी युवासेना विस्तारक महाराष्ट्र राज्य जितेश गुप्ता, युवासेना उपसमन्वयक निखिल वाडेकर, संतोष वाघमारे आदी उपस्थित होते. आज आपल्या भगिनी रेणाताई या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसानंतरच्या निमित्ताने त्यांनी एक चांगला उपक्रम या ठिकाणी राबवत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर्स, इम्युनिटी पॉवर वाढवण्याच्या गोळ्या आणि पूरक जे लॉकडाऊन पिरियडमध्ये जे साहित्य आवश्यक आहे ते साहित्य त्यांनी आमच्या एसटी कर्मचाऱ्यांना देऊन आम्हाला एक चांगला त्यांनी संदेश पोहोचवला आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीनं, माझ्या प्रशासनाच्या वतीनं रीनाताईंचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो.